स्वच्छ राज्य कारभारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठोर पाऊल उचललंय. स्वच्छ राज्य कारभाराची सुरुवातच त्यांनी आपल्या मंत्रिमंडळापासून केली आहे. सर्व मंत्र्यांनी आपल्या आणि कुटुंबियांच्या मालमत्तेचं विवरण 31 ऑगस्ट पर्यंत पंतप्रधान कार्यालयाला सादर करण्याचे आदेश मोदींनी दिले. त्याबाबत गृह मंत्रालयानं नव्यानं निर्देश जारी केलेत. यामध्ये स्थावर मालमत्ता असलेल्या समभागांची अंदाजे किंमत, दागिने, रोकड यांचा समावेश आहे. नरेंद्र मोदींनी नेमके कोणते नियम केलेत पाहूयात. व्यावसायिक हितसंबंध ठेवू नका. सरकारी मालमत्ता खरेदी विक्रीपासून दूर रहा. देणग्या देता येणार नाहीत. दूतावासात नातेवाईकांची नियुक्ती नको. लायसन्स, परमिट, कोटा, लीज वाटपाला मनाई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.